आज आम्ही फिश मार्केटला आहोत. तर आज ना माझी आई रजनी आजी आम्हा सगळ्यांची आज तुम्हाला ना बोंबील फ्राय करून दाखवणार आहे. तर हे आम्ही छोटे पण बोंबील घेतलेले आहेत ते कसे करायचे ते दाखवणार आहोत आणि मोठे पण बोंबील घेतलेले आहेत ते कसे करायचे ते दाखवणार आहोत. तर ते आता साफ करतो. तर हा पोटाकडनं आपण चिरतोय आणि त्यातला काटा जो आहे तो पण काढून घेतो. आणि हे पीठ आणि हळद त्याच्यात मिश्रण करून तेलावते आणि मग फ्राय करते. बोंबील तळताना तवा गरम करतो आणि त्याच्यावर तेल टाकतो. जास्त तेल गरम केल्यावर बोंबील चांगले होतात. हा याच्यातून बोंबील घेऊन मी पिठामध्ये कालवते आणि मग फ्राय करणार. त्या बोंबील ह्याच्यात खापरीत टाकते मी. आता दोन्ही बाजूने बोंबील असा पिठात दाबायचा आणि मग फ्राय करायला टाकायचं. मग चांगला कुरकुरीत होतो. पहिल्या तेलात फ्राय करायला घेतल्यावर तो जेव्हा लालसर होतो तेव्हा आपण काढून त्याच्यात ठेवतो. मग ते आपल्याला असं वाटते की झालं आता आता असा कुरकुरीत होते आणि खायला पण चांगला लागतो. परत मी फिरवले जरा मी घोंडीन काढतो. बोंबील झालेले आहेत मी प्लेटमध्ये ठेवतो. आता हे काट्याचे बोंबील फ्राय करतो मी. रोज तेलात टाकेन. तिन्ही टुकीला आता याच्यावर मी कोथिंबीर टाकतो.